महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढील बातमीकडे। ठाण्यातील वाढत्या चेन स्नॅचिंग प्रकाराकडे बघता नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती। याच अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चेन खेचणाऱ्या टोळीला अटक केली आहे। एकूण 6 गुन्हेगारांच्या टोळीला अटक केली असून हे सराईत गुन्हेगार आहेत। जाफर गुलाम हुसेन मोहम्मद उर्फ मम्मू, हुसनेन गुलाम अर्जा सय्यद, अली रजा हैदर अली, मेहंदी हुसेन मुस्लिम, अली अकबर असदुल्ला असे आरोपींची नावं असून यांच्याकडून 41 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या सर्व प्रकरणात एकूण 63 गुन्हे उघडकीस आले। पोलिसांची पुढील कारवाई अजूनही सुरू आहे। ठाणे आयुक्तालय क्राईम ब्रांचचे युनिट क्रमांक 1 व चेन स्नॅचिंग अँटी चेन स्नॅचिंग स्क्वॉड ईस्ट रिजन ह्या दोन्ही क्राईम ब्रांचच्या युनिट्सनी चांगली कामगिरी करत 8 आरोपी, एकूण इराणी गँगचे 8 आरोपी जे आहेत ते अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 1.5 किलोहून अधिक एवढा मुद्देमाल जो आहे हा हस्तगत केलेला आहे। एकूण 63 चेन स्नॅचिंगचे गुन्हे यातनं उघडकीला आलेले असून 100% मुद्देमाल या 63 गुन्ह्यांमधून रिकव्हर करण्यात आलेला आहे। हे 8 आरोपी हे अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने या चेन स्नॅचिंगचा व्यवसाय करत होते। त्यांच्याकडून जे काही मोबाईल्स किंवा इतर साहित्य जे जप्त करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे इतर जे काही असोसिएट्स आहेत त्यांचीसुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे। तर ह्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गँग्स आहेत, त्यांचे असोसिएट्स वेगवेगळे आहेत, तर त्याच्या संदर्भात इतरही आरोपींच्या मागे आहेत पोलीस, त्याचा लवकरच आपण ताब्यात घेऊ। दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीवर असलेल्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पुलाची वेळीच देखभाल केली गेली नाही तर वाहतुकीसाठी हा पूल भविष्यात बंद करावा लागेल अशी परिस्थिती असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। अहमदनगर औरंगाबाद बीड येथून येणारी वाहने पश्चिम महाराष्ट्रातील भागात जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून शिरूर चौफुला सातारा या राज्यमार्गाचा वापर करतात। दळणवळणाच्या दृष्टीने तत्कालीन जनसंघाचे आमदार राजाराम बाजीराव ताकवणे यांच्या प्रयत्नातून हा साधारण 1980 दरम्यान केला होता। सध्या या पुलाचे संरक्षक कठड्याचे तुटातुटी फुटाफुटी झाली आहे। संपूर्ण पुलावरील रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। पुलावरून अवघड किंवा माल भरलेले वाहन जरी गेले तरी पूल हलत असल्याची जाणीव होते। विशेष म्हणजे दळणवळण मोठ्या प्रमाणात असताना भीमा नदीवर पारगाव येथे अधिकारी किंवा पदाधिकारी यांनी नवीन पुलाची अद्याप मागणी केली नाहीये। भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी आणि समता परिषदेने नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे रास्ता रोको केलाय। हे आंदोलन संजय साबळे आणि बबलू पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या प्रसंगी मोठा पोलिसांचा फौज फाटा होता। पोलिसांनी सदर आंदोलन हाणून पाडले आणि 40 ते 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। सदर कारवाई भद्रकाली पोलिसांनी केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंनी चक्क महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय। भोरमध्ये अनंतराव थोपटे आणि लीलावती तनपुरे यांचा जमिनीच्या मालकीवरून वाद आहे। त्यातूनच थोपटे घटनास्थळी गेले असता तनपुरे कुटुंबातील महिलांनी त्यांना विरोध केला, त्यामुळे संतप्त झालेल्या थोपटेंनी लीलावती तनपुरेसह इतर महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। हा सगळा प्रकार उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला, मात्र मोबाईलमध्ये शूटिंग होत असल्याचं लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी थोपटेंना बाजूला केलं। दरम्यान या प्रकारानंतर लीलावती तनपुरे यांनी राजगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरली आहे। ही दहशत कोणी चोरट्याची, पोलिसांची अथवा भूताची नसून ही दहशत आहे तडकडताईंची। ज्येष्ठ महिन्यात आषाढीच्या अमावसेला दैत्यांचा संहार करण्यासाठी महिषासूर मर्दिनी तडकडताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते। पाहुयात या तडकडताईंची दहशत कशी आहे। अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही आहे तडकडताई। ज्येष्ठ महिन्यात अमावसेला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होते। तडकडताई भूताची आई असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात।
जोगण्या उत्सव हा ज्येष्ठ अमावासेला संध्याकाळी 4 वाजता सुरू होतो. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. काळी साडी, हातात सूप आणि चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते. कुंभार खिंड सांभारे गणपती सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी 6 वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजर असतात. सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सूपने प्रसाद देते. या सूपाचा मार बसला की मुलांवरील इडापिडा टळते अशी आख्यायिका आहे. अमावसेचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकडताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाही तर मोठी मुलेही या तडकडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरू असलेली ही परंपरा आता 21व्या शतकातही जपली जात आहे. याला कोणी श्रद्धा म्हणू अथवा अंधश्रद्धा, मूळचा सांगलीचा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात जरी गेला आणि त्याला विचारले तडकडताई माहीत आहे का, तर तो लगेचच ओळखतो की विचारणाराही सांगलीचाच आहे. एवढी ख्याती आता या तडकडताईने मिळवली आहे. ज्येष्ठ आषाढ या दोन्हीच्या मध्ये आमुष येते ना, त्या आमुष्याला आमचे कार्यक्रमाला सुरुवात होती. ते जोगण्याचा उत्सव 7 गावला होत, मोठं जास्त म्हणजे आष्ट्याला, त्याच्या खालोखाल सांगलीला, त्याच्या खालोखाल 5 गावासने, असं म्हणजे एकूण 7 गावांना हे जोगण्याचा उत्सव होतो. ही वाटी परंपर म्हणजे माझी आता 7वी डुई आणि आमच्या नातवंडांचं 8-9 9वी डुई आता सध्या चालू आहे, परंपरा चालू आहे. ती ह्या आमच्या कवा आजा खापरपंजाने वाटी पळवून आणलेली आहे, त्यामुळे ही आमच्या घरात तडकडताईचा सुरुवात झालेली आहे. जे दैत्याचा संहार करण्यासाठी मानवाला त्रास देत होते दैत्य लोक, त्यांना संहार करण्यासाठी तडकडताईचं रूप घेऊन देवानं हे संहार सुरुवात केलेलं आहे. ही तडकडताई सुरू झाली की पाऊस पाण्या सुकाळ होतो, लहान मुलांना आवडते. लहान मुलं तर आतुरतेने वाट पाहत असतात, किंवा ते अजून 8-10 दिवस आहे तोपर्यंत मावशी कधी येणार तडकडताई असं विचारत असतात, अगदी आतुरतेने वाट पाहतात. आम्हाला पण गोळी मिळणे लहान मुलांची आवड असते. लहान मुलांच्यात आमचा कसा 15 निघून जातो याचा आम्हाला कळत पण नाही. एखाद वेळेस आम्ही ज्या गल्लीला जात नाही त्या गल्लीला परत विचारतात, मावशी ह्या गल्लीला का तडकडताई नाही, तडकडताई येऊन गेली की आम्हाला सुख समाधान असं वाटतं. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. ट्रॅक शेजारी पाणी साचल्याने तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 20 मिनिटांनी तर हार्बर मार्गावरील लोकल 30 मिनिटांनी उशिरा धावत आहे. मालवणीत हातभट्टीची विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 73 वर पोहोचली तर 31 जणांवर सुरू आहेत उपचार. आणि शरद पवार यांच्या संदर्भात राज्यात कोणतीही चौकशी सुरू नाही, त्याचबरोबर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.